चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 यानंतर देखील एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये या अगोदरच्या मॅचमध्ये डिंगडॉंग टीम परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाली होती, तीच डिंगडॉंग टीम तुम्हाला खेळताना या ठिकाणी पाहिला पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळेल. सृष्टी लायन्सच्या विरुद्ध डिंगडॉंग ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जशी मॅचला सुरुवात होईल मी आमंत्रित करतोय माझे जवळचे मित्र आणि सुमधुर आवाज आलोक सिंग राजपूत. शाम ढल रही है लेकिन ये खूबसूरती इस ग्राउंड की एडिक्ट्स चैंपियंस ट्रॉफी की ओर बढ़ती जा रही है. पिछला मैच आपने देखा, जबरदस्त मैच हुआ, लेकिन कहते हैं ना कि अंत में जो जीता वही सिकंदर. और अपना पहला मैच खेल रहे कांधारी किंग्स ने क्या लाजवाब परफॉर्मेंस की. उनके लीडर मुझे बहुत शानदार लगे, जबरदस्त कैप्टनसी की कप्तान साहब ने उनके, कांधारी किंग्स के कैप्टन ने. तीन गेंदें अभी तक इस मैच में पहले ओवर में. राहुल सालुंखे एक बड़े नाम और उन्होंने बहुत सही समय पर वो सिक्सर लगाया था जो 12 पे 7 आ गया. अगर वो 6 रन ना लगा होता तो फिर शायद थोड़ी मुश्किलात आ जाती. लेकिन कहते हैं ना कि बड़ा बल्लेबाज वही है जो मुश्किल में अपने टीम के काम आए. एनीबडी कैन पायलट व्हेन द सी इज काम, बट आपकी महारत, आपकी जो काबिलियत है वो मुश्किल वक्त में ही पता चलती है. डिंग डोंग और सृष्टि लायंस के बीच ये मैच चलता हुआ. पहला ओवर हुआ कंप्लीट इस सिंगल के साथ, पहला ओवर समाप्त. पहले ओवर के बाद रन्स बने हैं 4 बिना किसी नुकसान के. फर्स्ट गॉन 4 विदाउट लॉस, 4 रन्स आफ्टर 1 आफ्टर फर्स्ट. टारगेट सर, सर टारगेट 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 का सेकंड ओवर है. Second over going to proceed, so it will be challenge over and we need to know that
how many runs are there to be challenged, and six runs is what batting side team have challenged. और विकेट मिलता हुआ पहली ही गेंद पे जोर का झटका लगता हुआ, एक समय ऐसा लगा कि शायद गेंद हाथ से स्लिप हो रही है लेकिन संभाला उन्होंने. सो आउट हुए मुनव्वर. एक सिंगल फिर से लिया गया. एक बात जो बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है इस फॉर्मेट के क्रिकेट में कि आपको बहुत ही कैलकुलेटिव माइंडसेट के साथ खेलना है. आपको यह पता होना चाहिए कि आपको 2 से 3 ओवर तक किस तरीके से खेलने हैं, आपको जो डबल ट्रबल का ओवर है उसको आप किस तरीके से खेलते हैं. एक अच्छी स्ट्रैटेजी, एक अच्छी प्लानिंग अगर हो, और उसके बाद जो बहुत इंपॉर्टेंट है कि उसको आप किस तरीके से एग्जीक्यूट करते हैं. सो ये सब जो चीजें हैं जो आपके टीम के परफॉर्मेंस में बड़ा रोल प्ले करती हैं. प्लानिंग बहुत इंपॉर्टेंट है. अच्छी बॉलिंग, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी कैप्टन राज की और लाइन को मिस किया गया. टॉस जीत कर डिंगडोंग ने पहले फील्डिंग का डिसीजन लिया है. आज सुबह से हमने यही देखा ज्यादातर सोफा के जितने भी टीमों ने टॉस जीते हैं they have elected to field first. Izaz bowling karte hue. Pairon pe gend aur phir se defense karne ki koshish thi. Koi run nahi. डेड बॉल. सिक्स का चैलेंज था एंड उन्होंने अचीव नहीं किया. सो पिछले ओवर में कोई भी रन नहीं आएगा और उतने ही रन हैं जितने पहले ओवर में थे. सो 2 ओवर्स कंप्लीट हुए एंड द एंड ऑफ द कंप्लीशन ऑफ सेकेंड ओवर रन आर 4 रन ओनली. 4 रन ही हैं दूसरे ओवर की समाप्ति के बाद और एक विकेट गंवाया गया है. एक विकेट का नुकसान जो मुनव्वर के रूम में हुआ था टीम शिष्टी लायंस को. बैट्समैन आ गया, फटाफट फील्डर को भेजना यार, तू कवर करेगा तो घर का है.
शिष्टि लैंस के अगर टीम के प्लेइंग जो प्लेयर्स हैं उन पर नजर डालें तो विनोद मारूफ जिम्मी अकबर ऋषभ सिद्धार्थ दिस टाइम वाइड सिग्नल फ्रॉम अंपायर्स एंड वन रन विल बी एडेड इन टोटल अकाउंट स्कोर मूव्स टू 5 सेकेंड कंसेक्यूटिव वाइड फ्रॉम बॉलर गुगी धर्मेश इज हिज रियल नेम प्यार से लोग इनको गुगी बुलाते हैं एंड जिमी जो बैटिंग कर रहे हैं नॉन शेक इन पे उनका नाम है ऋषिक इजी चांस कलर के फील्डर के पास और ऐसा लगा जैसे शाम होने के बाद पंछी अपने घोंसले में जाए इस तरीके से गेंद उस खिलाड़ी के हाथ में गई सीधा उनके पास सुरेश थे वहां पे बहुत सेफ हैंड है कोई वहां पे गलती नहीं की गई एक और बल्लेबाज आउट हुआ और ये मैं जो प्रॉब्लम्स क्रिएट हो रही है ये मैंने मैच 1 से देखा आप देखिए कोई भी टीम अभी तक शुरुआत के 3-4 ओवर्स को अच्छा नहीं खेली है सभी टीमें उसके बाद उन्होंने रिकंस्ट्रक्शन जिसको आप कहते हैं ना वो फिर किया सभी टीमों ने और यहां पे भी हालात कुछ सृष्टि लायंस के ऐसे ही हैं कि अब फिर से रिकंस्ट्रक्शन की जरूरत है धवल इज न्यू बैट्समैन ही ओपन हिज अकाउंट विद दैट सिंगल एंड मूव टुवर्ड्स नॉन स्ट्राइक एंड अमोल विकेट के पीछे सब बहुत बड़े बड़े नाम हैं आप जितने भी लोगों को देख रहे हैं वाइड का इशारा आता है अंपायर्स की तरफ से अगर मैं यूं कहूं कि ये बॉक्स क्रिकेट का आप एक तरीके से इंडियन प्रीमियर लीग देख रहे हैं तो शायद गलत नहीं होगा क्योंकि बॉक्स अंडरआर्म क्रिकेट के जो सभी खिलाड़ी इसमें हैं जो बहुत ज्यादा पॉपुलर है या जिनको सभी लोग जानते हैं So, इस तरीके से ये एडिक्ट्स चैंपियंस ट्रॉफी जो है वो तमाम उन बड़े खिलाड़ियों की भरमार है इसमें मुंबई महाराष्ट्र के सभी वो बड़े प्लेयर्स हैं और इजाज को शायद से वहां पे थोड़ी सी चोट लगी है वी होप के ज्यादा गंभीर ना हो चोट ज्यादा सीरियस ना हो हमारे फिजियो हैं वहां पे और तुरंत वो गए उनके पास अभी हाल ही में मैं मुंबई फोटोग्राफर एसोसिएशन की वो टूर्नामेंट कर रहा था जहां पे ये हमारे फिजियो जो भी ग्राउंड में गए हैं ये वहां पे थे और बहुत अच्छी सर्विसेस इनकी गेंदों की बात करें सो इस ओवर में गेंदें हो चुकी हैं ओवर कंप्लीटेड सो 3 ओवर हुए हैं समाप्त और 3 ओवर्स के बाद टोटल रन जो है वो जैसे तैसे बड़ी मुश्किल से जा पहुंचे हैं 10 रनों पे 3 gone 10 for 3
Herschel Modi is the new bowler. First ball wide signal from umpires. चलिए बड़े शॉट के लिए गए लेकिन जो गैप चाहते थे वो मिला नहीं और फील्डर तैनात थे डीप में. शानदार कैच और जिम्मे भी चलते बने डगआउट की तरफ. एक और नुकसान होता हुआ और जो मुश्किलात हैं वो बद से बदतर होती हुई समय टीम सृष्टि लाइन्स के लिए. एक बात और है ना कि आपका माइंडसेट कैसा है उसके साथ साथ आप विल पावर आपका कितना स्ट्रांग है. क्रिकेट में या कोई भी स्पोर्ट्स में मेरा ऐसा मानना है कि इसमें आप फिजिकली एंड मेंटली दोनों तरीके से आपकी टेस्टिंग होती है. फिजिकली ये पता चलता है कि आप कितने फिट हैं, मेंटली ये पता चलता है कि आप मेंटली कितने स्ट्रांग हैं सिचुएशन कोई भी हो. गुड बॉलिंग, शानदार जबरदस्त बॉलिंग होते हुए. राकेश नॉन स्ट्राइक एंड पे. राकेश के साथ बहुत कई सालों से इनसे अपना रिश्ता रहा है क्रिकेट में. बिनमाल गांव से होते हैं, राजस्थान के बिनमाल गांव, और बहुत ही शानदार क्रिकेटर हैं. इनके जर्सी पे कृष्णांक लिखा हुआ है. सिंगल के साथ ये ओवर हुआ कंप्लीट और चार ओवर के बाद अब रन्स पे नजर डालें तो हालात थोड़े से बेहतर होते हुए नजर आ रहे हैं. टोटल रन्स जा पहुंचे हैं 13 रन्स, 13 रन ओवर कंप्लीट हुए हैं चार. हमारे अंपायर्स को अगर आप देखिए तो इनकी भी अच्छी खासी एक्सरसाइज हुई है आज मॉर्निंग से और सभी काफी खुश हैं. आज रात को 2 बजेगा, 3 बजेगा, 4 बजेगा, ये रेडी हैं और कमेटी को भी पता है कि आज की रात हमको यहीं सोना है. कल के सुबह 4 भी बज सकते हैं, 5 भी बज सकते हैं, लेकिन विजय भाई रेडी हैं और फिर उनकी पूरी टीम रेडी है. ये होता है स्पिरिट, ये होता है डेडिकेशन. अगर आप ऑर्गेनाइजर हैं तो आप अपनी एक रात कुर्बान तो कर ही सकते हैं.
अच्छा शॉट है और यहां पे मिलेंगे 6 रन। बहुत जबरदस्त शॉट, मैक्सिमम का इशारा आता हुआ अंपायर्स की तरफ से। और इनकी ऑर्गेनाइजेशन इसके लिए भी बहुत ज्यादा अच्छी, मैं कह रहा हूं, क्योंकि स्पॉन्सर्स, आप सोचिए टूर्नामेंट के चालू होने के बाद स्पॉन्सर्स सामने से आ रहे हैं। क्लासिक हॉलीडे ने कहा कि जो भी टीम चैंपियन बनेगी, जो भी टीम विजेता होगी, जो नंबर वन होंगे, क्योंकि हिस्ट्री ऑलवेज बिलोंग्स टू चैंपियंस ओनली, तो उन्होंने कहा जो जीतेंगे उनको मेरे क्लासिक हॉलीडेज की तरफ से वन नाइट वन डे का स्टे लोनावाला में। सो खिलाड़ियों यहां पे सब कुछ है, जो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट है उनको आईफोन 11 दिया जा रहा है, और क्या चाहिए। वाइट होगा इस बार फिर से, और अब दर्शन मोदी है स्ट्राइक पे। अच्छा शॉट है, फील्डर है वहां पे, तो सिंगल ही मिलेगा दर्शन को। सिंगल के साथ ही ओवर हुआ कंप्लीट। और रन्स पे नजर डालें तो रन्स जा पहुंचे हैं 27 रन्स, 27, 5 ओवर्स हैव बीन बोल्ड, 5 गॉन, 27 फॉर 5। गुड शॉट, गुड शॉट एंड गुड रनिंग एज वेल। दर्शन काफी फिट हैं और अगर आप इनकी फिजिक देखें, दोनों ही फील्डर, सो रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही लाजवाब, बहुत अच्छी। इस बार फिर से सिंगल लेने की कोशिश थी, कोई चांस नहीं। सुरेश बॉलिंग के लिए आए हैं, सुरेश के लिए आज का दिन अभी तक काफी अच्छा रहा। ये शायद, चलिए रन्स मिलेंगे ज्यादा और पूरे 6 रन। ये दूसरा मैक्सिमम आता हुआ राकेश के बल्ले से, या कृषांग जिनके जर्सी पे लिखा हुआ है 360 डिग्री इनके जर्सी पे, और 360 डिग्री के बल्लेबाजी भी करते हुए। फिर से कदमों का इस्तेमाल था, आगे आए थे लेकिन जो प्लेसमेंट चाहते थे वहां तो गेंद नहीं गई, लेकिन फिर भी एक रन डिक्लेयर अंपायर्स के इशारे आते हुए, इनके सिग्नल्स आते हुए। दीज टू लुक्स रियली गुड, आउटसाइडर्स एंड टेकन इजली बिहाइंड द स्टंप्स, विकेट गोज डाउन एंड जो बहुत डेंजरस लग रहे थे कृषांग उर्फ राकेश, ही बैक टू द नट। ऋषभ न्यू बैट्समैन इन, वाइट डेड का इशारा, 1 रन ऐड होगा, यस 1 रन विल बी एडेड। ये पेनाल्टी है बॉलर के लिए, अगर आप बाहर डालते हो डेड बॉल है लेकिन 1 रन आपको खर्च करने होंगे। दैट मींस ये एक इंडिकेशन है ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से कि आपको हमेशा बहुत डिसिप्लिन रखना है अपने आप को। अगर आप अनुशासनहीन तक किया, आपने अनुशासन आपने नहीं दिखाया, तो वो 1 रन आपको मिलेगा, पेनल्टी पे करना होगा। टोटल पे नजर डालें तो रन जा पहुंचे हैं 37 पे। अभी से आपको सोना कहां है, अभी तो पूरी रात जागना है। Addicts Champions League 2019. This is season 1. You all are watching. We are live from Goregaon West. This is first edition. We are all the best and professional box and drum cricketers are playing here.
अच्छा शॉट है दर्शन के बल्ले से और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट भी। जब तक आता थ्रो आसानी से दो रन दर्शन ने कंप्लीट किए। फॉलो थ्रो अगर आप देखिए तो क्या ये जो प्लेसमेंट चाहते थे वो मिले नहीं। हालांकि कनेक्शन तो अच्छा था लेकिन प्लेसमेंट थोड़ा सा जो एलिवेशन था वो ज्यादा हो गया। और अगर आप आउट ऑफ द पार्क खेलते हैं तो फिर आपको जाना होगा बाहर की तरफ। सो एक बड़ी सफलता मिलती हुई टीम डिंग डोंग को और सृष्टि लायंस ने अपना एक बड़ा बल्लेबाज गवाया। दर्शन मोदी आउट और विनोद जी आते हुए विनोद और पहली बॉल पे फर्नीचर डाउन ये मिस आई हिट। सो टू विकेट्स ऑन टू कंसेक्यूटिव डिलीवरीज रिजर्व इज ऑन अ हैट्रिक नाउ। कैन ही गेट द फर्स्ट हैट्रिक ऑफ द टूर्नामेंट। क्या लगता है पहली हैट्रिक हम देख रहे हैं। हेलो एडिक्ट चैंपियंस ट्रॉफी 2019 वेलकम्स मिस्टर जुनेश शरीफ एसोसिएशन स्पॉन्सर निटॉन वर्ब्स। वी वेलकम्स यू टू आवर टूर्नामेंट। इट्स अ प्लेजर ऑफ हैविंग यू हियर एंड द कमेंट्री कंटिन्यूज विद मिस्टर आलोक। थैंक यू। The stroke, no chance to any fielder. This is maximum signal from umpires. So here, first inning is completed. First inning completed, 7 overs have been bowled, and after the end, after the completion of inning number first, total runs are 48. So 49 is the target for team Ding Dong. So friends, it's a great privilege and honor to welcome our co-power sponsor Nathan Wells Private Limited. We have Mr. Junesh Sharif with us. May I please request with a very great honor and with a very great pride, Mr. Junesh Sharif sir with us. And as Vijay sir informed me, and we all have heard his name, that he is Bhishma Pitama of box cricket, right? एवरीवन टफ क्रिकेट टफ क्रिकेट सर आपके लिए मैंने कहीं बहुत पहले लिखा था और लग रहा आपके लिए एकदम सूट हो रही है। बादे हवा कुछ तूने सुना वो जो मेहमा आने वाले हैं। वाह वाह करो आप लोग भाई। बादे हवा कुछ तूने सुना वो जो मेहमा आने वाले हैं। तुम कलियां बिछाना राहों में हम दिन जो बिछाने वाले हैं। सो सर वी एक्सटेंड हार्टी एंड वार्म वेलकम। थैंक यू सो मच फॉर कमिंग। एंड ये टॉस करने का टाइम है एंड ऑल्सो वी रिक्वेस्ट बोथ द कैप्टन विजय भाई यहाँ पे हैं एंड दूसरे कैप्टन सागर भाई। देखिए खतरा होता है घर को घर के चिरागों से। ये दोनों जो है एडवाइजिंग कमेटी मेंबर्स भी हैं और अब लड़ाई आपस में ही है। एक तरफ है सागर भाई कंधारी किंग्स के कैप्टन और एडिक्ट्स के कैप्टन विजय जी हिमसेल्फ एंड टॉस के लिए एक और फैमिली मेंबर हमारे। सो थैंक यू सो मच सर प्लीज डू द ऑनर।
करी कोरिएंडर्स और टफ एडिक्ट्स एंड करी कोरिएंडर्स. So Sagar, you have won the toss. What do you want to do and why? We like to bowl first. The first game we played was excellent for us and it has turned in our favor. So I guess bowling first is working for us, so we'll stick to the same. And how do you see your opponent here, Vijay sir? Yeah, as we know that I myself was sitting on the table to bid for our players for my team. And I've seen so quite a strong team. But when it comes to cricket, it's a sport. So you have to be loyal and, you know, like play for your own team. Vijay sir, you are doing batting first. You are happy with you what you have got to do? We would have fielded first, but anyway, we lost the first game batting second. So hopefully, fortune will turn for us this time. As being one of important committee member and you are the founder of Tough Addicts Cricket, how happy you are that things are have gone so far? Yes, there has been a slight delay, but we are able to make it up and things are going fine. And Sagar sir, what you have got to say about the presence of sir? Yeah, we are absolutely delighted to have Mr. Junesh Sharif here. He has been for quite a long time, and if you see our chats on a WhatsApp group, I think one of the most active member. So we appreciate his presence physically as well as on the WhatsApp group, and despite of having so much of responsibilities of our work, still he manages to be there everywhere. So we are really, it's a pleasure for you to have here. Again sir, dil ke antahkaran ki sampurna gehraiyon ke aadar aur samman ke saath aapka swagat. Thank you so much sir. That's all from here. Thank you gentlemen. Thank you. एंड अब अगले इनिंग की कहानी शुरू होगी और माइक्रोफोन पर आप सभी के बीच मराठी भाषा में अपने चीर परिचित अंदाज में लेकर आ रहे हैं माय बिग ब्रदर चंद्रकांत जी शेट्टे. धन्यवाद आलोक. डिंग डोंग टीम मैदानात उतरली आहे 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी आणि त्यांच्या बरोबरीने सृष्टी लायन्स या टीमने मात्र 48 बनवल्या होत्या. पहिल्याच बॉलवर थर्ड अंपायर्सला आमंत्रित करण्यात आलेला आहे तर तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय याच्यावर मात्र सर्वांच्या नजरा खेळलेल्या असतील. क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता यावी यासाठी मात्र थर्ड अंपायर आले. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ते सर्वप्रथम आले, त्यानंतर मात्र ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये, अंडरआर्म क्रिकेटमध्ये, टर्फ क्रिकेटमध्ये, म्हणजे हा क्रिकेटला आपण जास्तीत जास्त पारदर्शक बनवण्यासाठी मात्र हा थर्ड अंपायरचा उपयोग आपण करत असतो. आणि तिसरा पंच मात्र आपल्याला जे चित्रित झालेलं चित्र आहे त्याच्या आधारे मात्र तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जो निर्णय येईल दोन्ही टीमला बंधनकारक असणार आहे, तो डिसिजन फायनल असेल याचीही नोंद घ्यायची आहे. आपण पाहत आहोत एडिक चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 पंचांचा निर्णय, अंपायरचा निर्णय येतो, रन आउट आहे, जजला माघारी परतावं लागेल. पहिल्याच बॉलवर रन आउटच्या स्वरूपातील ही रन घेत असताना मात्र विकेट जाते. एकूण 50 धावा विजयासाठी असताना पहिल्याच बॉलवर ज्या वेळेला रन आउटच्या स्वरूपात एखादी विकेट मिळते, कारण हा डी धमाका आहे, डी धमाकामध्ये ज्या वेळेला तुम्हाला विकेट मिळते त्यावेळेला मात्र तो एक वेगळा आनंद जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. अमोल मात्रे डी धमाका सध्याच्या घडीला मात्र या ठिकाणी सुरू आहे. नीटॉन जे स्पॉन्सर देखील आहे डी धमाकाचे, आणि फुल लेंथ बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला होता, त्याला मात्र रक्षात्मक तरीक्याने खेळून काढलं, रन मिळणार नाहीये. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राज जे करी कोरिएंडरचे सर्वे सर्वा देखील आहेत, आणखीन एका अपील, आणखीन एकदा मात्र या ठिकाणी अपील करण्यात आलेला आहे. तर पाहूया रन जरूर 49 बनवायचे आहेत, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये
डिंगडॉंग टीमच्या विरुद्ध दडपण निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मात्र सृष्टी लायन्स या टीमने ते निर्माण केलं गेलेलं आहे. आज टर्फची ही स्पर्धा आणि अंपायरचा डिसिजन येतोय. आउट आहेत आणखीन एक प्लेयर. पहिल्याच ओव्हरमध्ये बसलेले हे दोन धक्के थोडंसं दडपण वाढवतील. सात ओव्हरच्या या मॅचेस पाहायला मिळतील. सात वेगवेगळ्या बॉलर्सने मात्र या सात ओव्हर टाकायच्या आहेत. पहिला डी धमाका, तदनंतर चॅलेंज, तदनंतर जर पाहायचं झालं तर चौथ्या ओव्हरला डबल ट्रबल. असं हे एक आगळं वेगळं क्रिकेट आपण पाहतोय. ए बी सी डी ग्रेडचे प्लेयर त्यांच्याकडून खेळलं जाणारं क्रिकेट. मनीष येथील बॅटिंग करण्यासाठी ठाण्याचे खेळाडू आहेत. मनीष यादव अर्थातच बबडी या नावाने देखील ओळखले जातात. पहा राज मिश्रा खूप चांगली बॉलिंग त्यांच्याकडून केली जाते. संयम दाखवलाय पुन्हा एकदा. काय बॉलिंग केली जाते. एकामागोमाग एक डॉट बॉल या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालाय. पुन्हा एकदा संयम आणि डॉट बॉल. राज खरोखर राज केलंय या ओव्हरवर ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली आहे. संयम दाखवलाय. दोन रनआउटच्या स्वरूपात प्लेअरही बाद झालेले आहेत. काय बॉलिंग केली आहे. मेडन ओव्हर प्लस दोन विकेट देखील घेतल्यात. राज यांचं कौतुक करावं तेवढं थोडंस आहे. 49 बनवायचे. सहा ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि आता मात्र घेतलं जाईल ते मात्र चॅलेंज. 49 बनवायचे आहेत. दहा रनचं चॅलेंज घेतलेलं आहे. झिरो रन स्कोरवर आहेत आणि दहा रन मायनस देखील असणार आहेत कारण दोन विकेट गेलेले आहेत. दहा मायनसपासून सुरुवात होईल याची नोंद घ्यायची आहे. आणि त्याच दहा रनचं चॅलेंज देखील घेण्यात आलेलं आहे. म्हणजे जर चॅलेंज सक्सेस झालं तर मात्र झिरोपासून पुन्हा सुरुवात होईल कारण दहा मायनसचं चॅलेंज या ठिकाणी घेतलेलं आहे. बबडी मनीष यादव. टर्फ क्रिकेट आज खऱ्या अर्थाने टर्फ क्रिकेटच्या सीझनला सुरुवात झाली आहे कारण पावसाळा थोडासा यावर्षी लांबला आणि एवढा नुसता लांबला नाही तर एक महिना लांबला आणि हिवाळा आणि पावसाळा एकच झालाय की काय आणि हिवसाळा नावाचा नवीन ऋतू चालू झालाय की काय अशी चर्चा देखील सुरू झाली होती. आणि पाहुयात आज थोडीशी विश्रांती जरूर आहे परंतु मॅच सुरू आहे. पहिला बॉल वाईट घोषित केला जातोय पंचांच्या करवी. मनीष करी कॉरेंडर ऑफिशियल स्पॉन्सर्स देखील आहेत या क्रीडा स्पर्धेचे. वेज फाईन अँड डाईन त्यांचंही आम्ही आभारी आहोत. मग्निटॉन असतील. थ्रस्टी फिश ए ए लांबावाला अँड कंपनी आर के स्पोर्ट्स वेअर हाऊस किचन त्याचबरोबरीने ऑन द हाऊस ग्लोरिया स्पोर्ट्स. मनीष पुन्हा एकदा सज्ज होतील. लाईट्स थोड्या वयात मात्र जरूर प्रज्वलित होतील कारण जवळपास सहा वाजलेले आहेत आणि नोव्हेंबर म्हटलं की सहा वाजायच्या आसपास दिवस देखील असताना जाताना आपल्याला पाहायला मिळत असतो कारण हिवाळ्यामध्ये दिवस हा मात्र छोटा होताना आपल्याला पाहायला मिळत असतो तर तेच या ठिकाणी पाहायला मिळेल. क्रिकेट मात्र सुरू झालं. दसऱ्याला क्रिकेटच्या खेळाला सुरुवात होते. मग अंडरआर्म असेल ओव्हरआर्म असेल या क्रिकेटला सर्व सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत असते.
नुकताच जर पाहिलं तर साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध मोठा विजय भारतीय संघाने साजरा केला टेस्ट क्रिकेटमध्ये. बांगलादेश विरुद्ध देखील आपण सज्ज होत आहोत. बॅकफुटला गेले, चांगला फटका कवरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. विनोद त्या ठिकाणी जरूर होते, डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. 10 रनच घेतलंय चॅलेंज, ते चॅलेंज पूर्ण केले जाते का पाहायचंय. अमोल म्हात्रे यावेळी ऑन साईडच्या दिशेने पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक रन घेतण्यात यशस्वी होतील. 7 ओव्हर मध्ये 49 बनवायच्या आहेत विजयासाठी. क्रिकेट रसिकांनो, टर्फ क्रिकेटच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत. असा कॅच त्या ठिकाणी पकडली, जिमी आले, जिमी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सुरेख अशी कॅच पकडली आणि मनीष यादव अर्थातच बबडीला बाद व्हावं लागेल. यानंतर जी मॅच होणार आहे टर्फ एडिक्ट वर्सेस कंधारी किंग्स, त्याची ही प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचते. यानंतर एक महत्वपूर्ण मॅच असेल याची नोंद घ्यायची आहे. न्यू बॅट्समन एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हवेत तर टोलावला जातोय. ओ फिल्डर पहा काय तत्परतेने त्या ठिकाणी येत आहे जिमी कदाचित, आणि एक रन मात्र पुन्हा एकदा चॅलेंज दे. पॉन्टिंग हे नाव मात्र आमच्यापर्यंत या खेळाडूचं पोहोचलंय आणि क्रमांक 1 ची जर्सी घालून हा पॉन्टिंग मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. बॉल यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तर झालाय. एक रन कंप्लीट केली, दुसऱ्याही रनचा प्रयत्न. हो किंचितसा बॉल बाजूने गेला, कदाचित एखाद्या इंचाचा किंवा सेंटीमीटरचा सुद्धा फरक असू शकतो आणि तो परंतु बचावले जात आहे. 2 रन तर मात्र या ठिकाणी मिळाले. चॅलेंज जे घेतले गेलेला आहे, एक बॉल मध्ये 3 रन चॅलेंज साठी करायचे, जे 10 रनचं चॅलेंज घेण्यात आलेलं आहे. तर पाहूया टेनिस क्रिकेट डॉट इन ची टीम देखील या ठिकाणी सज्ज आहे. पॉन्टिंग, ओ बॉल मात्र स्वैर जातोय. 1-2 चॅलेंज स्वीकारण्यासाठी यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक, परंतु थेट खेळाडूच्या हातामध्ये जातोय. आणखीन एक विकेट माघारी पडतील. जे चॅलेंज घेतलं होतं ते चॅलेंज दृष्टिक्षेपात आलं परंतु संपूर्ण करू शकले नाही आणि अशा रीतीने जर पाहिलं तर स्कोर मात्र पुन्हा एकदा पाठीमागे येईल. चार विकेट स्कोर सध्या देखील 10 रन मायनस आहे आणि 10 मायनस पासून सुरुवात होईल, म्हणजे 49 जो करायचा आहे त्याऐवजी 59 करायचा आहे. 5 ओव्हर मध्ये हा स्कोर करायचा आहे. पाहूया सुरेश सरोज मैदानात दाखल झालेले आहेत अमोल म्हात्रे यांच्या बरोबरीने. लक्ष थोडस दूर गेलंय परंतु अशक्य नाहीये. अशक्य हे क्रिकेटच्या डिक्शनरीतच नाहीये. कोणत्याही मॅचेस आपण जिंकताना, मी स्वतः 10 बॉल मध्ये 1 रन पाहिजे असतानाची मॅच मात्र बॉलरने जिंकलेली पाहिली आहे आणि 6 बॉल मध्ये 43 रनची मॅच असताना बॅट्समनने जिंकलेली देखील पाहिलेली आहे. तर -10 पासून या सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल सुरेश सरोज अंधेरीचा हा खेळाडू. पाहूया काय करामत करतोय. ओमकार मालाडला देखील खेळतात, डिंग डॉंग संघासाठी आपल्याला खेळताना पाहायला मिळतील.
हो पहिलाच बॉलला कवरच्या क्षेत्रात सुंदर फटका आला आणि सुरेश सरोजचा कॉल देत दिला होता. हो एकाच धावेमध्ये समाधान मानायचंय. आणि आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. एकामागोमाग एक विकेट माघारी परतलेले आहेत. पाच खेळाडू माघारी परतलेले आहेत. पाचवा धक्का मात्र या ठिकाणी बसताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 33 जिमी घेऊन आले. जिमी खूप चांगली कॅच देखील जिमीने पकडली होती. तो जिमी बॉलिंगसाठी देखील आलेला आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. क्रिकेटचं हे महायुद्ध टर्फ क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. बऱ्याचशा नियमांच्या अंतर्गत हा टर्फ क्रिकेट आपल्याला खेळायला लागतो आणि तोच टर्फ क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. उसेफ बॅटिंगसाठी आलेत. डिंगडॉंग टीमसाठी जिमी, सृष्टी लायन्ससाठी प्रत्येक टीम चांगले एफर्ट्स करतायत. जिंकणे हाच एक मूळ उद्देश त्यांचा आहे आणि तोच मूळ उद्देश ठेवून मात्र ते खेळतायत. त्यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले. एक रन मात्र त्या ठिकाणी लाईट्सचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये मात्र डे नाईट टेस्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. मुंबईमध्ये मात्र दिवसापेक्षा रात्रीचं क्रिकेट जास्त रंगतं. मग अंडरआर्म क्रिकेट जे मात्र रात्री आपल्याला रंगताना पाहायला मिळत असतं. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात पुन्हा एकदा बॉलला टोलावलं. आणि या क्रिकेटमध्ये बरंचसं वेगळेपण आहे कारण समोरच्या दिशेने 6-4 आहे. तो देखील एका जाळीपर्यंतच आणि जर कव्हर्सला किंवा ऑनसाईडला बॉल मारला जाळीला लागून बॉल पुन्हा हातातही येतो. हो यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टप्पा पडला तदनंतर मात्र कट होताना पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल क्रिकेटच्या खेळामध्ये. आपल्याला पाहायचंय टर्फ क्रिकेट. ज्या टर्फ क्रिकेटने कित्येक स्टार्स दिले. ओ यावेळेला पाहू शकता टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र गरकन फिरला. बॅट्समनही तसाच फिरला असं म्हणावं लागेल. अगदी त्याला हैराण केलं अशी बॉलिंग जिमीच्या माध्यमातून. जिमी सुरेख बॉलिंग करतात. जिमी दुसऱ्या बाजूला टिंगडॉंग टीमला मात्र आता या चक्रव्यूहातून बाहेर पडावं लागेल. धावा कराव्या लागतील, रन बनवावे लागतील विजय जर साजरा करायचा असेल तर. हो याही वेळेला जिमीने फलंदाजाला नाचवलंय. टप्पा पडतो काय, जिमीचा बॉल हातभर वळतो काय आणि कीपरकडे जातो काय हेच पाहायला मिळतंय. जिमीचा टप्पा आणि विकेट कीपरचा हात या दिशेनेच मात्र सध्या खेळ सुरू आहे. ओझेफ यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल खेळला जातोय. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी होताना पाहायला मिळते ती थर्ड ओव्हर संपलेली आहे. स्कोर जर पाहिला -5 म्हणजे अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि 4 ओव्हरमध्ये 54 रन बनवायचे आहेत. हा तर आता मात्र येताना पाहायला मिळेल तो मात्र डबल ट्रबल और तारक मेहता का उलटा चष्मा ओवर स्पॉन्सर बाय करिंडर. तर ही ओवर मात्र विनोद यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. अनुभवी बॉलर आहेत संपूर्ण हे पश्चिम उपनगर. जर पाहिली तर जलसा माला टीमसाठी देखील खूप चांगला क्रिकेट खेळलेत विनोद. आज पाहूया कशा प्रकारची अनुभवी खेळाडू आहेत विनोद. आपली बॉलिंग ही त्यांची ओळख आहे. तर पाहूया आज विनोद कशा प्रकारची कामगिरी करतायत. डबल ट्रबल मॅच मधून थोडेसे दूर असणारे डिंग डॉंग पुन्हा एकदा मॅच मध्ये येणार का. सृष्टी लायन्स हो यावेळेला कव्हरच्या झोन मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झाला होता. विनोद
फिल्डिंग, कारण बॉलिंग करत असताना तुम्हाला पाहिजे तशी फिल्डिंग लावणं गरजेचं आहे, कारण तुमची बॉलिंग कशा पद्धतीने कुठे टप्पा टाकला जाणार, कुठे टप्पा मारल्यानंतर बॉल कुठे जाणार हे बॉलरला अवगत असतं, त्यामुळे तो त्याला हवी तशी फिल्डिंग रचत असतो. बॅट्समन देखील पाहत असतो कशी फिल्डिंग लावली आहे, कसा बॉल येणार, गॅपमध्ये मी कसा बॉल मारेल, हे सर्व निहाळत असतो तो म्हणजे बॅट्समन. आणि बॅट्समन आली बॉलरमधील युद्ध म्हणजे क्रिकेट. ओ या वेळेला मात्र स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक अफलातून कॅच त्या ठिकाणी घेतली गेली आहे, जबरदस्त कॅच त्या ठिकाणी होताना पाहिला मिळते. पुन्हा एकदा जिमी, विकेटचं पतन. अरमान जी आपका भी तहे दिल से स्वागत. धर्मेश, नवीन बॅट्समन धर्मेश येथील, जे या टीमचे सर्वे सर्वा देखील आहेत. गुगी होसेफच्या जोडीला असतील, परंतु विनोद आपला अनुभव पणाला लावणारी बॉलिंग पाहायला मिळते. टर्फ क्रिकेटचा धमाका आज आपण पाहतोय, दिवाळी झाली आणि दिवाळी नंतरचा टर्फ धमाका आपण पाहतोय. त्यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात एक दोन तीन सुटला, पहिला प्रयत्न झाला, दुसरा प्रयत्न झाला आणि तिसऱ्या प्रयत्नात, म्हणजे ही कदाचित पाठलाग सुरू असतो, कधी बॉल हातात येतो तुमच्या, कधी हाताला नगी हुलकावून देत बाहेर देखील जात असतो, परंतु ज्या वेळेला हातात येतो त्यावेळेला एक वेगळा आनंद, कारण तुम्ही कॅच पकडलेले असते, तुम्ही नाराज देखील असता ज्यावेळेला तुमच्या हातातून ही कॅच सुटते, त्यावेळेला थोडीशी नाराजी असते, परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे, तुम्ही रन बनवता त्यावेळेला तुम्हाला आनंद होतो. यावेळेला जमीन लगत स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. टर्फ क्रिकेट असल्या कारणाने टोटली म्हणजे कुठे आउटफील्ड मध्ये तुम्हाला कुठेही वर खाली पाहायला मिळत नाही, अगदी एका रेषेमध्ये ही आउटफील्ड असते, त्यामुळे बॉल आजूबाजूला जाण्याची संधी खूप क्वचित असते. हा यावेळेला मात्र बॉल हात खोलले, परंतु हुसेफ यांचे हात खोलले जरूर होते, परंतु हा बॉल जातोय फिल्डरच्या हातात, आणखीन एक विकेट माघारी. विनोद कुशल बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. टर्फ क्रिकेटचा हा धमाका, आपली टीम म्हणजे लीग मॅचेस आहेत, प्रत्येक टीमला पुरेपूर संधी या ठिकाणी देण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून. ऍडिक्ट चॅम्पियन्स ट्रॉफी आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. कोण होणार चॅम्पियन्स या ऍडिक्ट ट्रॉफीचा ते मात्र उद्या कळेल, परंतु जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. डेड बॉल, एक रन मिळणार आहे. कुशल प्रयत्न तर असणार आहे, समोरच्या दिशेने मोठं लक्ष भेदायचं. याही वेळेला चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय, तोपर्यंत रन आम्ही कळू. मायनस पाच. तीन ओव्हर बाकी आहेत आणि तीन ओव्हरच्या नंतर मात्र अजूनही 54 बनवायचे आहेत. लक्ष थोडं दूर गेलंय, परंतु अवघड अजिबात नाहीये.
होऊ शकतं, प्रयत्न तुम्ही सोडायचे नाहीयेत. सातत्याने समोरच्या दिशेने समोरच्या जाळीकडे लक्ष द्यावे लागेल. या जाळीवर तुम्हाला सातत्याने बॉल मारावे लागतील, त्यावेळेला तुम्हाला ते लक्ष पार केलं जाऊ शकतं. कुशल सलमान पुन्हा एकदा चांगला फटका धर्मेश कडून. तोपर्यंत एक मायनस तीन पर्यंत आता स्कोर आलाय. सात ओव्हर या सात वेगवेगळ्या बॉलर्सने टाकायच्या आहेत, हा नियम आहे या स्पर्धेचा. डी धमाका. ओहो, आता मात्र चांगला फटका येतोय कुशलच्या बॅट मधून. अफलातून सीमा रेषा पार. आणि ही खासियत आहे कुशल, पहा बॅटच्या रेंज मध्ये बॉल होता, त्याला भेरकावून दिलं आणि आता स्कोर प्लस मध्ये आलाय. जो मायनस मध्ये चालला होता या ओव्हर मध्ये प्लस मध्ये आलाय. तीन रन झालेले आहेत, 49 बनवायचे आहेत. सलमान जादुई स्पिन बॉलिंग करण्याचा प्रयत्न, तो देखील टर्फ विकेटवर. पंचांचा इशारा येतोय, नो बॉल नो बॉल. ओवर स्टेपिंग मात्र होते आहे पंचांच्या नजरेतून, अंपायरच्या नजरेतून ती चुकत नाहीये. आणि फ्री हिट असणार आहे. आता एक रन पुन्हा एकदा मिळेल. स्कोर जर पाहिला तर आता मात्र झालाय तो 4-45. कुशल, कुशलला एक विश्वास आहे, मी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत माझी टीम जिंकू शकते. फ्री हिट रोहन गमरे सर कळवत आहेत. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मॅच सोडायची नसते, कधी काय होईल यालाच याचा मात्र नेम नाही. कुशलकडे ते क्षमता आहे आणि त्या क्षमतेची झलक कुशलने नुकतीच दाखवली आहे. फ्री हिटचा सामना करतोय तो कुशल. ओ पुन्हा एकदा कुशलच्या बॅट मधून आलेला हा फटका, यावेळेला फ्री हिट होता त्या परंतु कॅश हातात जरूर पकडण्यात यशस्वी झाले, परंतु एक रन मिळेल. टप्पा पडला, बॉल फिरला, पायाला आदळला, रन मिळणार नाहीये. सलमान देखील मात्र खूप चांगली बॉलिंग करतायत, बॉलला फिरवतायत, लेग स्पिन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा यशस्वी होतोय. काही वेळेला काही बॉल ते आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. अंपायरचा निर्णय येतोय, वाईट बॉल आहे. ही या मॅचला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. 49 धावांचं लक्ष जरूर आहे, परंतु त्या लक्ष्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न धर्मेश आणि कंपनीकडून होतोय. याही वेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा ताळमेळ. पहा या संपूर्ण इनिंग मध्ये किती प्लेयर रनआउट झालेले आहेत. अगदी पहिले दोन प्लेयर देखील रनआउट झाले, कारण रनआउट प्लेयर होत असताना दोन्ही खेळाडूंचा एकमेकांवर विश्वास असणं गरजेचं आहे आणि त्या विश्वासाचा अभाव आणि तो विश्वासाचा अभाव या ठिकाणी प्रतिस्पर्धी टीमचा फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. विकेट जर पाहिले आतापर्यंत 8 विकेट माघारी परतलेले आहेत रोहन गमरे सर. खऱ्या अर्थाने टर्फ क्रिकेट गेल्या 2 वर्षांमध्ये खूप लोकप्रियता पावलेले हे क्रिकेट आहे आणि याच टर्फ क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम मात्र कोण करत असेल तर टर्फ एडिक्ट विजय मोझार सर आणि त्यांची संपूर्ण टीम. मात्र या एक चांगली सुनियोजित आणि उत्कृष्ट अशी स्पर्धा आयोजन करण्याचं काम त्यांच्या संपूर्ण टीमकडून होत आहे. याही वेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने, कुशल एका बाजूने किल्ला लढवतोय. आपल्या टीमला मात्र कुठेतरी समाधानकारक स्थितीमध्ये तरी न्यायचंय हे मात्र कुशलने ठरवलंय, त्याचे प्रयत्नही होत आहेत. साबीर त्याच्या जोडीला आलेले आहेत. बॉलिंगसाठी जर पाहायचं झालं तर धवल जे कीपरचं काम आतापर्यंत करत होते, यष्टीरक्षक म्हणून भूमिका त्यांनी निभावली. बॅट आणि बॉलचं युद्ध सुरू आहे टर्फ क्रिकेटवर. गोरेगाव पश्चिमेकडील मात्र असणाऱ्या हायपर सिटी मॉलच्या बाजूला असणाऱ्या टर्फवर आणि आउट होतील साबीर, विकेटचं पतन.
सुहास पेडणेकर सलसाचं एक आणखी मोठं नाव, अनुभवी आहेत परंतु गेली कित्येक वर्षाचं क्रिकेट खेळलेलं आहे, अनुभवी खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या एडिक्ट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल अंपायर घोषित करतायत, तोपर्यंत एक रन मिळेल. स्कोर जर पाहिला तर 8 झालाय. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे डिंग डॉंग टीमची. सृष्टी सृष्टी लायन्स पहिल्या मॅच मध्ये मात्र म्हणावा तसा परफॉर्मन्स झाला होता, परंतु या मॅच मध्ये विशेष म्हणजे राज सरांचं कौतुक करावं लागेल. राज मिश्रा सरांचं, त्यांनी जी बॉलिंग केली आहे, त्यांच्या इतर बॅट्समन कमी रन्स मध्ये देखील त्यांनी जी बॉलिंग केली आहे सर्वांनी, खूप वाखाणण्याजोगती होती. यावेळेला बॉल आतमध्ये आणलाय. ओव्हर नंबर 6 धवल यांच्या माध्यमातून सृष्टी लायन्स फ्रंट फुटला आहेत सध्या. याही वेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय. स्कोर 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 9 वर. एकतर्फी विजय सुरुवातीला चुरशीचा वाटणारा हा डाव, मात्र जसा जसा डाव संपेल एकतर्फी होतोय, कारण रनआउटच्या स्वरूपातील गेलेल्या विकेट्स आणि सुंदर डिफेन्स पाहायला मिळतोय. 6 ओव्हर संपलेले आहेत. स्कोर जर पाहिला तर 9 झालाय. 6 बॉल बाकी आहेत आणि रन करायचे आहेत त्या 40. आता चमत्कारच ही मॅच वाचू शकतो, कारण 6 बॉलला 6 सिक्स जरी मारले तरी 36 रन होतील. परंतु अशीच एक मॅच 2 महिन्यापूर्वी पनवेलला झाली. 6 बॉलमध्ये 43 रनची आवश्यकता होती. दीपू माळी हा बॅट्समन होता ज्याने मात्र तो कारनामा केला होता. बॉलर पहिलाच बॉल समोरच्या दिशेने कुशलच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक षटकार. हो मला झुंजायचंय, मला माझ्या टीमसाठी परफॉर्मन्स करायचंय, दाखवतोय कुशल. कुशलची कुशलता या सिक्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 सिक्स तर मारलेले आहेत आतापर्यंत या डावामध्ये, आणि एकंदरीत या संपूर्ण डावामध्ये 2 सिक्स मारायचे होते आणि ते 2 आताच मारलेत. खूप चांगलं वातावरण, टर्फवर क्रिकेट पाहणं खेळणं एक वेगळा अनुभव आहे. ओहो या वेळेला सुद्धा समोरच्या दिशेने, परंतु अंपायरचा डिसिजन येतोय. हो हा नो बॉल आहे. डाव संपला असता जर नो बॉल, परंतु अंपायरच्या नजरेतून काही चुकू शकत नाही. तुम्ही बॉल फास्ट टाकायचा नाहीये, तुम्ही हात वेगळ्या अँगलने वाकवायचा नाहीये, बॉलिंग टाकत असताना तुम्ही क्रीजच्या बाहेर जायचं नाहीये, तुम्ही बॉलिंग करत असताना योग्य ठिकाणी देखील पिचिंग करायचे, हे सर्व नियम तुम्हाला पाळायचे आहेत, कारण हे आहे टर्फ क्रिकेट. आणि टर्फ क्रिकेटची दुनिया हेच सांगते, तुम्हाला सर्व गोष्टींचं पालन करायचंय. कुशल ओ पुन्हा एकदा कुशलच्या बॅट मधून आलाय फटका. 6 नंबर 3 कुशलची कुशलता. पहा काय बॅटिंग करतोय. बॅटिंगला तर कुशल थोडासा उशिरा आलाय, परंतु ती जी बॅटिंग त्याची सुरू आहे 9व्या नंबरवर बॅटिंगला येऊन 3 सिक्स खेळलेत. आणखीन 1 सिक्स, कौतुक झालं पाहिजे कुशलचं. आणि आणखीन 1 सिक्स येतोय याच कुशलच्या बॅटमधून. आता रन मात्र थोडे पुढे चाललेत, आणि ह्या रन जे पुढे चाललेले आहेत त्यातही जर पाहायचं झालं तर कुशल कुठेतरी ऍव्हरेजसाठी कदाचित चांगली गोष्ट असावी की काय. ओहो आणखीन एक अफलातून फटका येतोय कुशलच्या बॅटमधून. टाळ्या तर झाल्याच पाहिजे अशा प्रकारची बॅटिंग कुशल या ठिकाणी करतोय. या ओव्हर मध्ये त्याने 6 मारलेले आहेत, 4 एकंदरीत 5 सिक्स या कुशलच्या बॅटमधून आलेले आहेत. स्कोर जर पाहिलं तर आता झालाय 35. थोडे आणखी प्रयत्न अगोदर जर झाले असते तर विजय केव्हाच मिळाला असता. ओ या वेळेला नो बॉल अंपायर यांनी घोषित केलाय, आणि स्वतःवर नाराज जरूर कुशल या ठिकाणी दिसत आहेत. 1 रन तर मिळणार आहे. कौशलची ही बॅटिंग आपण या ठिकाणी जबरदस्त पाहतोय. कौशलचं कौशल्य या ठिकाणी पणाला लावताना पाहायला मिळतोय. याही वेळेला समोरच्या दिशेने कौशल
परंतु कौशल जरी बाद झालाय आउट झालाय तरी त्याचं टाळ्यांच्या गजरात स्वागत होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने कौशलने ही बॅटिंग केली आहे, सर्वांची मन जिंकून घेतली, जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय कौशलचा. परंतु या मॅचवर सृष्टी लायन्स हे नाव लिहिलंय. जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना सृष्टी लायन्स विजयी होत आहेत. मॅन ऑफ द मॅच राकेश. चेक टेस्ट. ये डाउट